नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक एकसाठी साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे लोकविकास आणि पर्यावरण लोक विकास आणि पर्यावरण भाग सात ज्यामध्ये आपण क्युटो प्रोटोकॉलच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत आपण आपण जर परीक्षा पेपर क्रमांक एक जर बघितला तर या पेपर एकमध्ये पर्यावरण आधारित जे काही प्रश्न विचारले जातात त्यामध्ये तुम्हाला जे विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय करार आहेत पर्यावरणाच्या संदर्भानं त्यावर आधारित प्रत्येक वर्षी एक्झामला प्रश्न विचारलेला आहे यामध्ये आपल्याला दहा मार्क्सला हे प्रकरण आहे त्यामधील जे काही सिलेबसमध्ये टॉपिक दिलेले आहेत त्या टॉपिकवर आधारित आपण स्वतंत्र व्हिडिओ बघत आहोत आपण या अगोदर इंटरनॅशनल सोलर अलायन्स त्याचबरोबर आता या व्हिडिओमध्ये आपण क्युटो प्रोटोकॉल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या संदर्भानं देखील आपण चर्चा केलेली आहे ते तुम्ही आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूबवर चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आता क्युटो प्रोटोकॉलच्या संदर्भानं एकदम छोटासा करार आहे पण आपल्याला प्रश्न खूप सारे विचारलेले आहेत आपण या टॉपिकवर आधारित प्रश्न पण शेवटी घेऊया जे तुम्हाला या अगोदर प्रश्न विचारलेले आहेत तर क्युटो प्रोटोकॉल हा क्युटो हे जपान देशामधील एक शहर आहे त्याची बेसिक माहिती घेऊया जपान देशातील क्युटो शहरामध्ये जगातील प्रमुख देशांची जागतिक वातावरण बदलाच्या नियंत्रणासाठी एकोणावीसशे सत्त्याण्णव साली ही बैठक झाली होती त्या बैठकीत झालेल्या कराराला क्युटो प्रोटोकॉल असे संबोधले जाते म्हणजे बैठक झाली होती एकोणावीसशे सत्त्याण्णवला क्युटो शहर जपानमधलं जागतिक वातावरण बदलाच्या नियंत्रणासाठी आणि हा करार स्वीकारण्यात आला अकरा डिसेंबर एकोणावीसशे सत्त्याण्णवला याची एक पार्श्वभूमी आहे एकोणावीसशे ब्याण्णव साली संयुक्त राष्ट्रसंघातर्फे पर्यावरण व विकास या विषयावर रिओ जानेरो येथे एक परिषद भरवण्यात आली होती त्या परिषदेमध्ये युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेशन ऑन क्लायमेट चेंज ज्याला आपण शॉर्टकटमध्ये यू एन एफ सी सी असं म्हणतो या युनायटेड नेशनच्या छताखाली नवीन विभागाची स्थापना करण्यात आली हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांनी संयुक्तरित्या घेतलेला निर्णय होता एकोणावीसशे पंच्याण्णवपासून या निर्णयात सहभागी देशाचे प्रतिनिधी दरवर्षी भेटू लागले जागतिक वातावरण बदलाच्या स्थितीचा आणि त्याला तोंड देण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेणे हा या वार्षिक परिषदांचा हेतू होता एकोणावीसशे सत्त्याण्णव सालची क्युटो परिषद त्या झालेल्या करारामुळे ऐतिहासिक ठरली म्हणजे एकोणावीसशे ब्याण्णवपासूनच जी रिओ डी जानारो परिषद झाली होती तेव्हापासूनच दरवर्षी ही परिषद भरल्या जायची पण एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये जी परिषद भरली होती त्यामध्ये हा करार झाला म्हणून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे रिओ परिषदेवर पण आपल्याला प्रश्न विचारतात रिओ परिषद एकोणावीसशे ब्याण्णव लगेच घेऊ आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी झालेल्या प्रयत्नांमध्ये एकोणावीसशे ब्याण्णव सालची पर्यावरण आणि विकास यावरील रिओ परिषद सर्वांना महत्त्वाची मानली जाते रिओ परिषदेने प्रामुख्याने हरित गृहवायू वातावरणातील बदल जैविक विविधता जंगलांचे संरक्षण आणि वाळवंटीकरण रोखणे या विषयावर विविध करार केले त्यातील एक महत्त्वाचा करार म्हणजे संयुक्त राष्ट्र यांची वातावरण बदलासंबंधीची संरचनात्मक परिषद जिला आपण यू एन एफ सी सी असं म्हणतो म्हणजे रिओ परिषद पण या व्हिडिओच्या पार्श्वभूमीच्या संदर्भात आहे रिओ परिषदेचं तिचं महत्त्व कुठं झाली होती रिओ दिजानो ब्राझीलमध्ये झाली होती आणि महत्त्वाचे काय काय विषय होते रिओ परिषदेचे ते पण एकदा तुम्ही समजून घ्या आपण व्हिडिओची माहिती घेत आहोत क्युटोबद्दल कारण क्युटोबद्दल आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारलेले असतात जागतिक वातावरण बदल व त्यामुळे होणारी जागतिक तापमान वाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून त्यामुळे जर पृथ्वीवर असमतोल निर्माण झाल्यास त्याला केवळ मानव जात जबाबदार असणार आहे ही तापमान वाढ प्रामुख्याने हरितगृह परिणामामुळे होत आहे जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे क्युटो प्रोटोकॉल हा त्यामधील एक महत्त्वाचा टप्पा आहे म्हणजे क्युटोचा संदर्भ काय येतो तर जागतिक तापमान वाढ त्याला असणारे हरित ग्रहवायू जबाबदार आणि ते हरित ग्रहवायू रोखण्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील जागतिक पातळीवर त्या संदर्भानं क्युटो प्रोटोकॉल काम करतो थोडक्यामध्ये हा आंतरराष्ट्रीय करार असून ज्याचा उद्देश कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन आणि वातावरणातील हरिदग्रह वायू यांचे प्रमाण कमी करणे आहे त्यानंतर करारात मुख्यतः हरिद्रह वायू कमी करण्यासाठी वातावरणात प्रदूषक वायू सोडण्याबाबत विकसित देशांनी स्वतःवर निर्बंध घालून घेण्याची तरतूद आहे तसेच जहाज वाहतुकीतून होणारे वायू उत्सर्जन नियंत्रित करणे ही सुद्धा बाब या परिषदेमध्ये चर्चेली गेली होती अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा हरितगृह वायूचे सर्वात जास्त उत्सर्जन करणारा देश आहे पण या देशाने या देशाने करारात सहभाग घेतला नाही तसेच ऑस्ट्रेलिया देखील खूप लेट म्हणजे दोन हजार सात नंतर करारामध्ये सहभागी झाला होता दोन हजार बारा साली या कराराची मुदत संपली तेव्हा या कराराचा दुसरा टप्पा दोन हजार वीस सालापर्यंत मंजूर करण्यात आला होता याच दरम्यान दोन हजार वीस सालानंतरच्या नव्या कराराची रचना यू एन एफ सी सी सीच्या नेतृत्वाखाली सर्व देशांनी मान्य केली त्यानुसार लागू करण्याचा निर्णय दोन हजार पंधराच्या परिषदेमध्ये घेण्यात आला होता म्हणजे थोडक्यामध्ये क्यूटो कराराचा जो संदर्भ आहे तो जागतिक तापमान वाढ त्याचबरोबर जागतिक तापमान वाढ्यासाठी कारणीभूत असणारे हरितगृह वायू हरितगृह वायू वाढवणारे कारक या संदर्भानं आहे ते तुम्ही लक्षात घ्या आता प्रश्न कसे विचारले येतं त्याचा आपण अभ्यास करू म्हणजे थोडक्यात आपल्याला हरित क्युटो कराराच्या संदर्भानं नेमकं काय लक्षात ठेवायचं ते कळून जाईल तुम्ही एवढे प्रश्नांचा सराव जरी केला तरी आपलं क्युटो करारावर आधारित प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं क्युटो प्रोटोकॉल हा संबंधी आहे कशाच्या संदर्भाने जैवविविधतेच्या संदर्भाने ओझन संरक्षण वन्यप्राणी वैश्विक वातावरण बदल हे बघा ग्लोबल क्लायमेट चेंजेस त्याच आधारावर तो करार होता आपल्याला माहिती आहे की पुढं वायू ते रोखणे या संदर्भानं चर्चा क्युटोमध्ये झाली होती म्हणजेच पर्याय डीच याचं उत्तर घ्यायचं आहे प्रॉपर क्युटो ए बी सी डीच्या संदर्भानं काम करत नाही म्हणून पर्याय डी मार्च दोन हजार तेवीसमध्ये जी सेट परीक्षा झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता जून दोन हजार वीसमध्ये देखील क्यूटीवर त्या संदर्भानं एक प्रश्न आहे मात्र हा रिओ परिषदेवर आहे सन एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये डॅश डॅश येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकासासंबंधीची परिषद भरली होती रिओ डी जानेरो स्टॉकहोम पॅरिस जोहन्सबर्ग सर्वांना पाठ उत्तरे एकोणावीसशे ब्याण्णव म्हणलं की ब्राझीलमधील रिओ डी जानेरो पर्यावरण आणि विकासाच्या संदर्भानं भरवण्यात आलेली परिषद त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एप्रिल दोन हजार सतराच्या सेटचा क्वेश्चन आहे क्युटो कार्यपद्धतीचे मुख्य उद्देश काय आहेत जागतिक तापमान घट करणे आम्ल पावसाचे प्रमाण कमी करणे तर त्याच्यामध्ये नव्हतं झाडांची लागवडीचा संदर्भ नाही आहे जमिनीची धूपचा संदर्भ नाही आहे म्हणजे जागतिक तापमान घट कमी करणे इंग्लिशमध्ये लवकर लक्षात येईल रिड्यूस ग्लोबल वॉर्मिंग तर जागतिक तापमान वृद्धी हरितगृह वायू या हा संदर्भ क्यूटोमध्ये आलेलाच आहे म्हणजे पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डिसेंबर दोन हजार तेरामध्ये आलेला प्रश्न बघा काय आहे क्युटो मसुद्याचा उद्देश कोणता आहे पृथ्वी गरम करणारे वायू कमी प्रमाणात हवेत सोडणे यस जागतिक तापमानाचा संदर्भ आहेच क्युटोमध्ये बाकी ओझोन जलप्रदूषण वाळवंटीकरण याचा संदर्भ क्युटोमध्ये नव्हता म्हणजे पर्याय ये हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर आ, क्युटो करारच्या संदर्भानं आहे पानथळ जेमिनी नाही तो तो स्पेशल रामसर आहे ओझोन पण नाही त्याच्यासाठी स्पेशल करार आहे तर हानिकारक कचऱ्याचा संदर्भ येणार नाही त्यासाठी तो बेसल करार आहे मग जागतिक उबदारपणा ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणलं की क्युटो करार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे किंवा हरित वायू कमी प्रमाणात त्यांचं रिड्यूस करणं म्हणलं की आपल्याला क्युटो करार लक्षात ठेवायचा आहे अशा पद्धतीनं आपण क्यूटो करारच्या संदर्भाने एक चार पाच प्रश्न पण बघितले आणि मूळ थीम पण बघितली तुम्ही जर शॉर्ट करून एक चार ओळी जरी क्यूटोबद्दल माहिती जर लिहिली आहे व्हिडिओमधलं एक शॉर्ट नोट्स तयार केली तरी पण आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येऊ शकतं जे विद्यार्थी यावर्षी सेटची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी आपण पेपर क्रमांक एकसाठी साठी पंधरा पी डी एफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअप थ्रू हे पेपर घेत आहोत या पंधरा पी डी एफ पेपरची फीस असणार आहे पाचशे रुपये या प्रत्येक पेपरचं विश्लेषण तुम्हाला व्हिडिओद्वारे सुद्धा देण्यात येईल तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता फोनपे गुगल पे नेम असेल वयसीस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याच नंबरला व्हॉट्सअप करा तुम्ही जर हा व्हिडिओ काही तारखेच्या नंतर ऐकत असाल जसं तुम्हाला झालेल्या ज्या तारखेचे पेपर आहेत चोवीस डिसेंबर एकतीस डिसेंबर सात जानेवारी चौदा जानेवारी एकवीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारी चार फेब्रुवारी हे सर्वच्या शिरुवात झालेल्या तारखेचे पेपर तुम्हाला एकसोबत मिळतील मात्र पुढचे जे पेपर आहेत ते तुम्हाला त्या त्या डेटलाच मिळेल कसे पेपर मिळणार आहेत मॉर्निंगला अकरा वाजता पेपर त्याच डेटला दुपारी दोन वाजता आनसर की आणि त्याच डे डेटला संध्याकाळी आठ वाजता तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल धन्यवाद